सुधागढ़ एजुकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी हिंदी इंग्रजी उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती या पाठातील विषयातील वस्तू ही कविता आपण पाहणार आहोत। या कवितेचे कवी आहेत द भा धामणकर, त्यांचं पूर्ण नाव दत्तात्रेय भास्कर धामणकर, जन्म 1960, प्रसिद्ध कवी, भावोक्ता, चिंतनशीलता, प्रांजळपणा यामुळे धामणकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात। सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही परिचयाची त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत। त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली। प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत। थोडक्यात त्यांचा आपण परिचय पाहू। त्यांचा जन्म गुजरात मध्ये अहमदाबाद शहरात झाला। मुंबई विद्यापीठात MA अर्थशास्त्र राज्यशास्त्र पदवी घेतली। 1988 साली भारतीय रिझर्व बँकेत नोकरी केली। या 88 पर्यंत त्यांनी भारतीय रिझर्व बँकेमध्ये काय केली, नोकरी केली। सप्टेंबर 1960 सालापासून डोंबिवलीत राहत होते। त्या ठिकाणी काव्यसमिक मंडळाचे सभासद होते। 17 वर्षी पहिली कविता लिहिली, ती कविता संग्रह प्रसिद्ध झाले। प्रातकाळचे संदर्भ बरेच काही उगवून आलेले, तीन भरून आलेले आकाश या कविता संग्रहातून त्यांनी ही कविता लिहिलेली आहे। ही कविता मुक्त छंद या प्रकारातील आहे। ही कविता मुक्त छंद म्हणजे लिखाणाला कोणतीही मर्यादा नाही। आपल्या बोलीभाषेमध्ये ही कविता लिहिलेली आहे। कोणत्याही निर्जीव वस्तूशी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते। वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात। व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते। त्यामुळे थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केले जातात। वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात। वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त केलेली आहे। आता या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वस्तू असोत, त्यांना भावना आहे, त्यांना मन आहे, अशा प्रकारचं त्यांच्याबरोबर आपण काय करायला पाहिजे, व्यवहार करायला पाहिजे। कविता बघा, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना। वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। वस्तू निखालस सेवक असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना। वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या। वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा। वस्तूंना जपावे, लढावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत
आपला स्नेह नंतरच्या काळातही आयुष्य संपले की वस्तू नाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा। तर आपल्या घरामध्ये आपल्या आसपास आपल्या शाळेमध्ये अनेक वस्तू असतात आपण त्या हाताळत असतो तर त्या वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना। आता ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत? आपलं पुस्तक आहे, पेन आहे, टेबल आहे, वही आहे, घरामध्ये खुर्ची आहे, घरातली भांडी आहेत, नेत्यांचे फोटो आहेत, हे सर्व काही वस्तू आहेत। तर वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना। तर या ठिकाणी दाखवलेल्या वस्तू बघा, पुस्तक आहेत, टेबल आहे, खिडकी आहे, माठ आहे, पाण्याचं माठ आहे, फ्लॉवर पॉट आहे, टेबल आहे, या सर्व वस्तू आहेत। तर त्या वस्तू हाताळताना आपण काळजी घ्यायला पाहिजे, त्या वस्तूंची काळजी घ्यायला पाहिजे। वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना। त्या वस्तूंना जीव नाही असं वागू नये, त्या जिवंत आहेत असं त्यांना वागणूक द्या। वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। त्यांना जीव मन नसतो पण आपण समजायचं की त्यांना त्या वस्तूंना देखील काय आहे, मन आहे, जीव आहे। तर अशा प्रकारची आपण ती त्या वस्तूंना वागणूक द्यायला पाहिजे। आपल्या दप्तरामध्ये पुस्तक आहे, वही आहे, त्या वेळची वेळी त्या वहीला किंवा पुस्तकाला आपण जपायला पाहिजे। नवीन असल्यानंतर आपण बघा कसे त्या पुस्तकाचं पानं सतत उलटत असतो, पण एकदा जुनं झालं की त्याच्याकडे काय करतो आपण, दुर्लक्ष करतो। तसं करू नये, तर त्या वस्तूंना आपण काय करायला पाहिजे, तर सजीव म्हणून वागणूक द्यायला पाहिजे। तर त्या काय करतात, सुखावतात। जर अशा प्रकारची त्यांना वागणूक मिळाली वस्तूंना किंवा घरातल्या वस्तू आहेत, त्यांना वेळच्या वेळी काय करायला पाहिजे, पुसायला पाहिजे, त्यांना स्वच्छ राहायला देखील आवडतं, या घरातील वस्तू देखील आपण काय करायला पाहिजे, स्वच्छ ठेवायला पाहिजेत। तर त्या काय करतात, त्यांना आनंद वाटतो, सुखावतात म्हणजे काय वाटतो, त्यांना आनंद वाटतो। दुसरा पॅरेग्राफ बघा, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना। वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या। वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, सेवक म्हणजे कोण, आपल्या नोकर असतात। वस्तू ह्या काय असतात, आपल्या जणू काही नोकर असतात। चप्पल बघा, आपली चप्पल आपण बाहेर काढतो, ज्यावेळी बाहेर जायचा असतो त्यावेळी चप्पल म्हणते काय म्हणतं, की आता तुम्ही मला पायामध्ये टाका आणि निघा। वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, अगदी खऱ्या, निखालस सेवकच असतात आपल्या। त्या कोण असतात, वस्तू, जणू काही सेवक आपल्या असतात। आपला हातातला पेन घ्या, तो देखील कोण असतो, आपला सेवकच जणू काही असतो। पुस्तक आहे, पुस्तक देखील आपला कोण असतो, सेवक असतो। आपले कपडे बघा, त्या कपड्यांचा देखील आपण काय करतो, वापर नेहमी करत असतो। त्यांना देखील स्वच्छ राहण्याची आवड असते म्हणून त्यांना धुवायला पाहिजे, वेळच्या वेळी काय करायला पाहिजे, धुवायला पाहिजे। या वस्तूंदेखील वेळच्या वेळी
पुसायला पाहिजे, त्यांना जपायला पाहिजे, त्यांना प्रेम लावायला पाहिजे. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. मान म्हणजे काय? त्यांचा आदर करावं. या वस्तूंचा आपण काय करायला पाहिजे? आदर करायला पाहिजे. त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या मागण्या नसतात. या वस्तूंच्या मागण्या करतात का ते? आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या मागण्या करत नाहीत. पुस्तक कोणती मागणी करतो का? नाही. पेन, या सर्व वस्तू आहेत, शाळेतल्या वस्तू आहेत, घरातल्या वस्तू आहेत. पंखा आहे, पंखा आपल्याला हवा देतो, तो कोणती मागणी करतो का आपली? नाही करत. तरीही वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. निष्कासित म्हणजे काय? की त्यांना जी जागा दिलेली आहे, त्या वस्तूंना जागा दिलेली आहे, त्या जागेवरच त्यांना ठेवा. त्यांना त्या जागेवरून काय करू नका? हलवू नका. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. हमी द्या म्हणजे काय करायला सांगितले? आश्वासन द्या त्यांना, त्यांच्या जागेवरून काय करू नका? हलवू नका. वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची. या सर्व वस्तू आहेत, या वस्तूंना आवड असते स्वच्छ राहण्याची, म्हणून त्या काय करायला पाहिजेत? वेळच्या वेळी पुसायला पाहिजेत. वेळच्या वेळी काय करायला पाहिजेत? पुसायला पाहिजे. ह्या चित्रामध्ये दाखवलेला आहे टेबल, हा टेबल दाखवलेला आहे, तो काय करत आहे? तुम्हा घरातील नोकर आहे, तो पुसत आहे. या वस्तू आहेत, आपल्या घरामध्ये आहेत, शाळेमध्ये आहेत. या शाळेमधल्या घरामधल्या ज्या ज्या ठिकाणी वस्तू आपल्याला आपल्या आवडीच्या आहेत, त्यांना त्यांच्या जागी व्यवस्थित ठेवायला पाहिजे, त्यांना स्वच्छ ठेवायला पाहिजे, त्यांना स्वच्छ राहायला आवडतं. वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. म्हणजे हातांना लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे की जर ती वस्तू काय झाली असेल, खराब झाली असेल, त्या वस्तूवर धूळ साचलेली असेल, तर काय करावं? त्या हाताने त्या वस्तू पुसून घ्याव्यात, स्वच्छ कराव्यात. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यांना, या त्यापुढे जाऊन वस्तूंना जपावे. त्यांना दिलेली जागा आहे, त्या जागेवरच ठेवावे. त्यांची मोडतोड होणार नाही, कोणतीही वस्तू असो, पाण्याचा माठ असेल, फ्लॉवर पॉट असेल, टेबल असेल, त्यांना जी जागा दिलेली आहे त्या जागेवर त्यांना ठेवावं. त्यांची जागा ते काय करू नये? हलवू नये. त्यांची जागा काय करू नये? हलवू नये. त्याच जागेवर त्यांना काय करावं? ठेवावे. म्हणजे त्या काय करतात? सुखावतात, त्यांना आनंद वाटतो. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्या पुढे जाऊन. लाडावून म्हणजे कसं? त्यांचं कौतुक करावं, त्या वस्तूंचं काय करावं? कौतुक करावं. प्रत्येक वस्तू आहे त्या आपल्या आवडीची आहे, आपण त्याचं वापर करतो. पंखा आहे, पंखा देखील बघा, पंख्याचा आपण वापर करतो, तो आपल्याला हवा देतो, तो काही आपल्याकडून मागतो का? काहीच नाही. पण ती वस्तू खराब झाल्यानंतर ते काय करायला पाहिजे? आपण स्वच्छ करायला पाहिजे. त्याच्यावरची धूळ साचलेली आहे ती काढायला पाहिजे. टेबलवर धूळ साचलेली आहे ती काढायला पाहिजे. या माठ आहे पाण्याचं, तो स्वच्छ करायला पाहिजे. अशी त्यांची काय असते? अपेक्षा असते. त्याचं जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह. त्याच वस्तू आपला स्नेह, स्नेह म्हणजे प्रेम, आपल्याबद्दलचं असणारं प्रेम जिवंत ठेवणार आहेत ते आपल्यावर. त्या वस्तू आपल्यावर काय करणार आहेत? प्रेम करणार आहेत. म्हणून त्यांना काय करावं? प्रेम द्यावं. आपण देखील त्यांना प्रेम द्यावं. त्यांची पण काय करावी? स्वच्छता राखावी, त्या स्वच्छ ठेवाव्यात. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही.
नंतरच्या काळात देखील काय करणार आहेत त्या वस्तू? आपला स्नेह, स्नेह म्हणजे प्रेम, आपल्यावरचं असणारं प्रेम काय करणार आहेत? जिवंत ठेवणार आहेत, आपली ती सेवा करणार आहेत. त्याच वस्तू आपल्या अखंडपणे काय करणार आहेत? सेवा करणार आहेत. म्हणून त्यांना काय करायला पाहिजे? आपण जपायला पाहिजे. आपली चप्पल बघा, आपली सेवा करते. आपण कुठे जर बाहेर जायचं असलो तर चप्पल दरवाज्यात असते. माझ्यामध्ये पाय टाका आणि चला बाहेर, चप्पल सांगत असते. म्हणजे त्या चपलेला देखील काय करायला पाहिजे? आपण प्रेम द्यायला पाहिजे, ते देखील स्वच्छ ठेवायला पाहिजे. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काचा घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरूपांचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आयुष्य संपले, एखाद्या वस्तूचं आयुष्य संपलं. आता जर मातीचं माठ आहे पिण्याचं, तो फुटला तर काय करतो? आपण त्याला घेऊन योग्य ठिकाणी त्याला टाकतो किंवा ठेवतो. आयुष्य संपले की त्यांनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. चप्पल आहे, चप्पल खराब झाली की काय करतो? आपण ती देखील चप्पल टाकून देतो आणि नवीन चप्पल घेतो. कोणत्याही प्रकारची वस्तू असेल, पण त्यांचा काय करायला पाहिजे? आपण आदर करायला पाहिजे, त्यांच्यावर आपण प्रेम करायला पाहिजे. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपांचा हक्क शाबूत ठेवावा. जर त्या वस्तू खराब झाल्या असतील, जर त्या वस्तू फुटल्या असतील, जर त्या वस्तू फाटल्या असतील, तर त्यांना निरोप कसा सन्मानाने द्यावा? निरोप आपण कसा द्यावा? सन्मानाने द्यावा. आता बघा, आपल्या गावाकडे बैलांच्या शर्यती असतात आणि त्या शर्यतीमध्ये आपल्या जर घरामध्ये बैलगाडी असेल आणि ती जर दरवर्षी जर नंबर मारत असेल आणि त्याच्यातला एखादा जर बैल जर मेला, तर काय करतो? त्याला कृतज्ञतापूर्ण काय करतो? निरोप देतो, म्हणजे त्याच्या आदराने निरोप देतो. त्याला जसं माणसाला घेऊन जातात त्याप्रमाणेच त्या बैलाला देखील काय करतो? आपण निरोप देत असतो. तशाच या वस्तूंना देखील काय करायला पाहिजे? आपण निरोप द्यायला पाहिजे, कारण या वस्तूंचा आपण पुरेपूर वापर केलेला असतो. त्यांनी देखील आपल्याला काय केलेला असतो? प्रेम दिलेला असतो. म्हणून या वस्तूंचा देखील आपण काय करायला पाहिजे? कृतज्ञतापूर्ण निरोप द्यायला पाहिजे. कृतज्ञतापूर्ण म्हणजे कसं? आदरयुक्त सन्मान त्यांचा करायला पाहिजे. सन्मानाने त्यांना काय करायला पाहिजे? त्यांना निरोप द्यायला पाहिजे. शाबूत ठेवा. शाबूत ठेवणे म्हणजेच काय? जपून ठेवणे. शाबूत ठेवणे म्हणजे जपून ठेवणे. आता या कवितेमध्ये काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. त्या प्रश्न आपण सोडवूया. कृती बघा. पहिली, आकृत्या पूर्ण करा वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. वस्तूंची तीन वैशिष्ट्ये सांगायची आहेत. वस्तू सेवक असतात. वस्तू काय असतात? माणसाचे सेवक असतात. या वस्तूंना स्वच्छता आवडते. तिसरं, माणसासारखे लाडावणे, त्यांना लाड करायला देखील आवडतं. लाड म्हणजे त्यांना प्रेम देखील आवडतं. माणसासारखे लाडावणे. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी. आता ह्या वस्तू आहेत, त्या वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? त्यांना मन नसतं. ह्या वस्तूंना काय नसतं? मन नसतं. त्याचबरोबर या वस्तूंना जीव नसतो. ई, कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. वस्तू सुखावतात. वस्तू ह्या काय असतात? सेवक असतात. दुसरं,
वस्तु लाड करून घेतात, वस्तु मरण पावतात। कारणे लिहा, पुढचा प्रश्न कोणता आहे, कारणे लिहा। वस्तुना जपावे आणि त्यांचे लाड ही करावे, कारण नंतरच्या काळात ही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत। ह्याच वस्तू काय करणार आहेत, नंतरच्या काळामध्ये आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत। आ, वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण त्यांचं आयुष्य संपत, त्यांचं आयुष्य संपत, म्हणून त्यांना घरात राहू दिलं जात नाही। आता काव्य सौंदर्य, खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा। वस्तूंना मन ही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागतो तर वस्तू प्रचंड सुखावतात। तर द भा धामणकर यांनी वस्तू या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे यावर वस्तू पाठ देताना वस्तूचे मानवीकरण केले आहे। बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत, बरीच माणसे काय करत नाहीत, वस्तूंना सजीव समजत नाहीत, निर्जीव समजतात, त्यांनाही भावना असू शकतात, आणि ह्या वस्तूं देखील काय असतात, भावना असतात, हे लक्षात घेत नाहीत। कवी म्हणतात त्यांनाही जीव आणि मन असतं, या वस्तूंना देखील काय असतं, जीव आणि मन असतं, असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूंना परमानंद होतो, यांना त्या वस्तूंना जीव आणि मन असतो हे समजून जर वागलो तर त्या वस्तूंना आनंद होतो। वस्तूंना कसेही हाताळू नये, त्यांना एखाद्या लहान मुलासारखे लाडावून मायेने हाताळावे, लहान मुलासारखं मायेने हाताळावं, हाताळताना अस्वच्छ हात लावू नये, त्यांनाही स्वच्छ राहण्याची आवड असते, ह्या वस्तूं देखील स्वच्छ राहण्याची आवड असते। महात्मा गांधींचे वचन आहे, स्वच्छता हा परमेश्वर आहे, काय आहे, महात्मा गांधींचं वचन आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे। वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची, या वस्तूंना कशाची आवड असते, स्वच्छ राहण्याची असते। दुसरं बघा, आ वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा। पुढचं बघा, एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजेती कशी झाली असे याचे वर्णन करा। एखादी वस्तू बिघडली तुमची फजेती कशी झाली याचे वर्णन करा। एखादी वस्तू बिघडली तर तुमची फजेती कशी झाली याचे वर्णन करा। माझे दफ्तर खूप छान आहे, मला ते खूप आवडते, पाठीवर मिरवत मी शाळेला घेऊन येतो, पाठीवर मिरवत घेऊन मी शाळेला घेऊन येतो, या दफ्तराचं असणारा आनंद वेगळाच असतो, मी माझ्या दफ्तराचे खूप लाड करतो, दर रविवारी त्या दफ्तराला काय करतो, मी धुतो, स्वच्छ ठेवतो, त्या दफ्तरामध्ये गृहपाठ, पुस्तकं, वह्या, असं दफ्तरामध्ये सर्व काय केलं तो काय करतो, मी कोंबतो, त्याचबरोबर वॉटर बॉटल, वॉटर बॉटल, आणखीन जेवणाचा डब्बा, त्यामुळे ते दप्तर जड होतं, आणि ते पाठीवर घेऊन, ते फुगलेलं दप्तर घेऊन मी शाळेला जातो। पण शाळेला जात असताना काही मिनटं, मला 15-20 मिनटं चालावं लागतो, त्या जड दप्तर झाल्यामुळे काय होतं, तर तो दप्तरची शिलाई फाटते, आणि त्या शिलाई फाटलेल्या दप्तरातून एक एक वस्तू, पुस्तक, वही, पेन्सिल या कंपास म्हणा, ही पडते,
आणि ते पाहून काय करतात, लोक हसतात, आणि लोक हसल्यामुळे काय होते, माझी फजेती होते. लोक हसल्यामुळे काय होतं, माझी फजेती होते. म्हणून असं म्हटलं आहे, वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची. याबाबतचा तुमचा दृष्टी, हां, वस्तू एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजेती कशी झाली ह्याचं वर्णन या व दप्तराच्या वर्णनावरून आपल्याला सांगता येईल. ई बघा, तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसर वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल? आता तुमचा वर्गमित्र आहे, तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल? आता आपल्याबरोबर दररोज येणारा हा मित्र आहे, शाळेमध्ये येताना काय करतो, शाळेच्या आपल्या त्या मैदानामध्ये दुतर्फे काय लावलेले, झाडं लावलेले आहेत, कुंडीमध्ये झाडं लावलेले आहेत. आणि हा मित्र काय करतो, तर त्या येताना त्या कुंडीवर लात मारतो, ती कुंडी फुटते, त्या कुंडीतील माती पसरते. हे त्याचं नेहमीचं चाललेलं असतं. त्याला म्हटलं की तो काय करतो, चुकून झालं असं सांगतो. मग आपल्या मित्राला पटवून सांगितलं की ही कुंडीतली झाडं आहेत, ही कुंडीतली रोपं आहेत, फुलं आहेत, ती आपल्या शाळेची शोभा वाढवतात. आपल्याला काय देतात, ही झाडं ऑक्सिजन देतात, प्राणवायू देतात, ऑक्सिजन प्राणवायू देतात, त्यामुळे आपलं आयुष्य कसं आहे, मजेशीर आहे. हे सर्व त्याला पटवल्यानंतर त्यांनी काय केली, माफी मागितली. आता याच्या पुढे मी असं करणार नाही. अशा प्रकारे काय करता येईल आपल्याला, आपल्या मित्राला जर मित्र जर नुकसान करत असेल तर त्याला सांगून त्याचं मन बदल करता येईल. तर हा धडा, ही कविता इथे संपलेली आहे. तुम्हाला आवडली असेल, धन्यवाद.